राज्य सरकार पाठोपाठ कोल्हापूर जिल्हा प्रशासन हे कोरोनाविरोधी लढ्यासाठी मोठी तयारी करत असल्याचे दिसत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या वसतिगृहात हे तात्पुरते रुग्णालय उभे करण्यासाठी विद्यापीठ परिसराची पाहणी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आली आहे. असे असले तरी विद्यापीठ प्रशासनाकडून अद्याप हिरवा कंदील दाखवण्यात आलेली नाही. कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता सार्वजनिक बांधकाम विभागाने आपत्कालीन उपाययोजनेची तयारी केली आहे. त्यासाठी शिवाजी विद्यापीठातील मुले आणि मुलींच्या वसतिगृहाची पाहणी केली. यावेळी 1476 बेड क्षमतेच्या रुग्णालयाची व्यवस्था होऊ शकते असे निदर्शनास आले. त्यामुळे इथेच 1000 बेड रुग्णालयात तयार करण्याची चाचपणी होत आहे. शिवाजी विद्यापीठाचा कॅम्पस शेकडो एकर परिसरात पसरला आहे. या कॅम्पस मध्येच मुलांची आणि मुलींची भव्य वसतिगृहे आहेत. या वसतिगृहातील प्रत्येक खोल्यांमध्ये किमान 2 बेड आहेत, त्यामुळे त्याचे रुग्णालयात रूपांतर करणे शक्य आहे. जवळपास 1000 रुग्णांची व्यवस्थित सोय इथे होऊ शकते. दरम्यान सध्या वसतिगृहात असलेले विद्यार्थी त्याचबरोबर जे काही साहित्य असेल ते साहित्य स्वतः विद्यापीठ प्रशासन सुरक्षित स्थळी स्थलांतरित करून देईल.